ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा। वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने देशात शिरकाव केला, त्यानंतर पूर्ण वर्ष कोरोनाच्या मगरमिठीत गेलं, पण आता वर्ष मावळतीकडे झुकलेलं असताना देशातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत आहे। तब्बल 6 महिन्यानंतर देशवासियांना दिलासा मिळणारी आकडेवारी समोर आली आहे। देशात मागील 24 तासात 20,000 कमी कोरोना रुग्ण आढळून आलेत। बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं अरुणाचल प्रदेशमध्ये संयुक्त जनता दलाला धक्का दिला। जेडीयूचे 7 पैकी 6 आमदार भाजपने फोडले, त्यामुळे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अतिशय नाराज असल्याचं समजतंय। या पार्श्वभूमीवर आज जेडीयूची महत्वपूर्ण बैठक होणार आहे, त्यामध्ये भाजपला धक्का देण्याचे काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। कोरोनाची लस ही पहिल्या टप्प्यात राजधानी दिल्लीमधील 51 लाख लोकांना दिली जाणार आहे। जवळपास 1,000 लसीकरणाचे केंद्र यासाठी तयार केले जाणार आहे। ही केंद्र दिल्लीतील 48 सरकारी आणि 100 खासगी रुग्णालयात तयार केली जातील। कोल्ड चेनची व्यवस्था लसीकरण केंद्रावर असेल, यासोबतच प्रत्येक विभागातील क्लिनिक्समध्येही लसीकरण केंद्र तयार केले जातील। दिल्लीतील लसीकरणाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे। डझनभर खासगी रुग्णालयांमधील 600 आरोग्य सेवा तज्ज्ञांसह 3,500 लोकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। आधीच कठीण काळातून मार्गक्रमण करत असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे। स्टेट बँक ऑफ इंडियासह देशातील 3 प्रमुख बँकांनी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडच्या बँक खात्यांना फ्रॉड करार दिलाय। SBI सह युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने RCOM फ्रॉड म्हटलंय। SBI आणि युनियन बँक ऑफ इंडियानं रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडलाही फ्रॉड करार दिलाय। देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलाय। कोरोना लॉकडाऊनमुळे ओढवलेले आर्थिक संकट आणि दुसरीकडे सुरू असलेल्या राजकारणावर बोट ठेवत राऊत यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधलाय। नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही, लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे, बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे 2-4 लोक आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे। सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे। प्रेमीयुगुला टोकाचा वाद होऊन प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूर हादरलं। ही घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली। प्रियकर दुचाकीवरून निघून गेल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी हे दृश्य बघून घटनास्थळी धाव घेतली। आग विझवून शबाना यांना खासगी रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला। सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने बालभारती अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यासगट बरखास्त केले आहेत। त्या समित्या आणि अभ्यासगट भाजप सरकारच्या काळात तयार करण्यात आले होते। दरम्यान त्या जागी नव्याने नेमल्या जाणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित सदस्यांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान विषय समित्या आणि अभ्यासगट बरखास्त करण्यात आल्याचे पत्र संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित सदस्यांना पाठवले आहे। रावेर येथील पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती राजीनामे देणार आहेत। त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने भाजप त्यांचे राजीनामे घेणार आहे। दरम्यान सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामे दिल्यानंतर या पदांसाठी कोणाची नावे समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पगार मिळत नसल्याने मोनोरेलच्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे। वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे त्यांना उधारीवर आपला प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे। तसेच मागील 3 महिन्यांपासून साप्ताहिक सुट्टी घेतल्याने पगारात कपात करत असल्याचीही माहिती समोर आली आहे। नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय। COVID-19 व्यवस्थापनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी अजित पवार बोलत होते। यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये वेळ झाली ते थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।